मेट्रो अपडेट करा आणी बेल पुण्यातल्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाली या गावी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी श्रीमंत राणी सरकार सईबाई साहेब यांचं समाधी स्थळ आहे मात्र गेल्या कित्येक वर्षापासून त्याची झालेली दुरावस्था यामुळे समाधी स्थळी चिखल झाला होता मात्र शिवशंभू प्रतिष्ठान आणि बारा मावळ परिवारातर्फे त्या ठिकाणी महिनाभरापासून डागडुजी करण्यात आली आहे आहे साहेबांची पुण्यतिथी शिवशंभू प्रतिष्ठान आणि बारा मावळ परिवारातर्फे पादुकांचं पूजन करून साडे चोळीशी ओटी भरण्यात आली सरकारने या समाधी स्थळाची व्यवस्थित उभारणी करावी अन्यथा शिवशंभू संघटना आणि बारा मावळ परिवाराकडून समाधी स्थळाची बांधणी करण्यात येईल अशी माहिती प्रतिष्ठान आणि बारा मावळ परिवारातर्फे देण्यात आली आहे मी महेश सुरेश्वर कदम शिवशंभ प्रतिष्ठान बारामावाचा सदस्य प्रथम सई राणीसाहेब श्रीमंत राणी सरकार सईबाईसाहेबांच्या आज पुण्यतिथी त्यानिमित्त सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांना माता भगिनींना त्यांच्या वतीनं आज विनम्र अभिवादन आज आपण जे शेड किंवा हे जे आज छत्र बघतात ह्या पहिलीची समाधीची अवस्था काय होती इथं भूमिपुत्रांना माहिती आहे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना माहिती आहे सगळं अस्तव्यस्त पडलेले शिळा आज बारामावळ आणि शिवशंभ प्रतिष्ठानने एकत्र करून हे एक आपली अस्मिता इथं दाखवलेली आहे आम्ही आज इथं पादुका स्थापन केलेल्या आहेत माननीय शिर्केसाहेब गोरक्ष सरपंच पालीचे त्यांच्या हस्ते सचिनराव खोपडे आमचे आदरणीय त्यांच्या हस्ते आज इथं आम्ही पादुका स्थापन केलेल्या आहेत जर भविष्यामध्ये शासनाने आणि बाकीच्या ज्या इथं कोण असतील अधिकार दाखवत असतील त्यांनी जर, जर हे समाधी किंवा ह्या समाधीचं काम लवकरात लवकर साधारण एक दीड महिन्यामध्ये जर सुरू नाही केलं तर शिवशंभ प्रतिष्ठान सर्व मावळ्यांना घेऊन महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना घेऊन हा इथं समाधीचं भव्य दिव काम कर, सुरू करणार आहे जय शिवराय प्रशासनाने इतर किल्ल्यांप्रमाणे सईबाईंच्या समाधी स्थळाची दुरावस्था करू नये अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली यावेळी प्रतिष्ठान आणि परिवाराचे महेश कदम सचिन खोपडे जगदीश धुमाळ नवनाथ पायगुडे शैलेश वरखुडे संतोष जिपरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते मी सचिन शिवाजी खोपडे शिवशंभो प्रतिष्ठान आणि बारामावळ या दोन्ही संस्थांचा मी सदस्य आहे आज सईबाई राणी सरकार स्वराज्याचे पहिले छत्रपती यांच्या पत्नी श्रीमंत सईबाई राणी सरकार यांची आज तीनशे वी पुण्यतिथी आज पाले पाल या गावी आ, साजरी होत आहे एक समाधीच्या बद्दल असं सांगायचं झालं तर तमाम जेवढ्या का काही समाधी आहेत त्या समाध्यांबद्दल जेवढी मराठी माणसाला निष्ठा आत्मीयता वाटते तेवढीच या सुद्धा वाटते शिवशंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्र मावळ्यांच्या माध्यमातून का असे ना की या समाधीच्या परिसराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला आणि अजूनही आमचं असं म्हणणं आहे की तो म्हणावा तसा झालेला नाही काही त्याच्यामध्ये अनंत अडचणी आला त्या अडचणीवर मात करून आजचं जे चित्र तुम्हाला दिसत आहे ते तुमच्या समोर आहे पण अजूनही आमची एक शिवभक्त प्रामाणिक शिवभक्त आणि ह्या समाधीच्याबद्दल तळमळ आणि आत्मीयता असणाऱ्या सर्व भूमिपुत्र मावळ्यांना आणि शिवभक्तांना असं वाटतं की या समाधीचा जीर्णोद्धार लवकरात लवकर यावा आज अक्षरशः या, या पावसामध्ये चिखलामध्ये ही या समाधीची पाद्यपूजा होते या म स्वराज्याचं पहिल्या या सौभाग्यवती आहे त्या सौभाग्यवतींची समाधी ही त्यांच्या नावलौकिकाला साजशी आणि भव्यदिव्य असावी ही विनंती आहे त्यामुळं पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनम्र आवाहन करतो आहे की ही समाधी भव्यदिव्य होण्यासाठी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करा आणि लवकरात लवकर हे काम मार्गे लावा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट